पाहतो की रथोत्सवाला सुरुवात झालेली आहे. हा ऐतिहासिक असा 244वा तासगावचा रथोत्सव आहे. तासगावच्या रथोत्सवाचे यंदाचे 244वी वर्ष आहे. लोकमान्य टिळकांच्या गणेशोत्सव परंपरेच्या आधीपासून तासगावच्या रथोत्सवाची परंपरा सुरू झालेली आहे. देशात सार्वजनिक गणेशोत्सव 1883 पासून सुरू झाला, मात्र त्याही आधी 107 वर्षांपासून तासगावमध्ये गणेशोत्सवाची परंपरा कायम आहे. मराठ्यांचे सरसेनापती परशुरामभाऊ पटवर्धन यांनी या रथोत्सवाची सुरुवात केली असं बोललं जातं. अवघ्या 1.5 दिवसात या बाप्पांना निरोप देण्याची इथली परंपरा असल्यामुळे हा रथोत्सव महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. अंदाजे या रथोत्सवाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 1 ते 1.5 लाख भाविक येत असतात. त्यामुळे प्रशासन सुद्धा जय तयारी केलेली आहे. पोलीस बंदोबस्तसुद्धा आपल्या ठिकठिकाणी पाहायला मिळतो. वाहतुकी सुधारणा केलेली आहे. आपण आता बघतोय की खोबरं गुलाल आणि पेड्यांच्या गजरात चांगलं किंवा गणपती बाप्पा मोरे आता गजर सुरू आहे. इकडे बघावं तिकडे पब्लिक आहे. जवळपास 1, 2, 3, 4 मजली हा रथ आहे. रथाच्या चहूबाजूंनी केळीची थुंड लावलेली आहेत आणि त्या बागी जे विश्वस्त आहेत गणपती मंदिराचे ते आणि जे मानकरी आहेत ते आहेत. रथाच्या पुढील बाजूस जे मानकरी आहेत ते हा भला मोठा असा रथ ओढत आहेत आणि त्याच्या मागील बाजूस जे आहेत ते भाविक आहेत. पाटील, वज्रधारी न्यूज, तासगाव.